खंडूजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांचे अवलाद हे आम्हाला नकली बोलणार? या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जी श्रद्धा आहे महाराष्ट्राच्या मनात, त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवलेला आहे. वागणं का ही काय मत मागण्याची वस्तू आहे का? राजकारण करण्याची वस्तू आहे का? ते कोण बोलत आहे? बेमान लोक. हे कोण बोलत आहे? हे बेमान लोक खंडूजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांचे अवलाद हे आम्हाला नकली बोलणार? ज्याने शत्रूशी हात मिळवणी केली, ज्याने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे आम्हाला नकली बोलणार? मुळात वाघनखं ऐतिहासिक आहेत, असतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखरच ती वाघनखं वापरली असतील तर आम्ही तर प्रणाम करतो वाघनखांना. पण इतिहास सांगतो, इतिहास तज्ञ सांगतायत आणि लंडनचं म्युझियम सांगते, खात्री नाही इतकी वाघनखं तीच आहेत का याविषयी कोणीही खात्रीनं सांगू शकणार नाही. तुम्ही जसं एकेकाळी भारतीय जनता पक्ष गंगाजलाच्या बाटल्या विकत होतं मतांसाठी, 1991 नंतर देशभरात गंगाजलाच्या बाटल्या विकत होते, कुठलंही पाणी भरायचे आणि गंगाजल म्हणून विकायचे, कुठले पाणी भरायचे बाटल्यामध्ये आणि गंगाजल म्हणून घरोघर विकायचे, त्या पद्धतीनं या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जी श्रद्धा आहे महाराष्ट्राच्या मनात, त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवलेला आहे. वागणं का ही काय मत मागण्याची वस्तू आहे का? राजकारण करण्याची वस्तू आहे का? ऐतिहासिक आहे, श्रद्धेची जागा आहे आणि लोकांना फसवताय तुम्ही. ही फसवणूक तुमच्या अंगल डाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं ते म्हणजे कोण? त्यांचं म्हणजे कोण? ते कोण? त्यांचा कोण? ते कोण? ते नाव घ्या ना, ते कोण? कोण? त्यांचा काय संबंध इतिहास श्री फडणवीसांचा? छत्रपती शिवाजी महाराज इतिहास, जय भवानी जय शिवाजी मतांपुरतं बोलायला ठीक आहे, त्याचा संबंध काय मला त्याने सांगावं ना. भारतीय जनता पक्षाचा कोणत्या तरी इतिहासाशी संबंध आलाय का? भारतीय जनता पक्षाचा संबंध ना स्वातंत्र्य संग्रामाशी आला, भारतीय जनता पक्षाचा संबंध ना या राज्यातल्या ऐतिहासिक असा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी आला. भारतीय जनता पक्षाचा संबंध ना आणीबाणीतल्या संघर्षाशी आला. आणीबाणीमध्ये सुद्धा समाजवादी सोशलिस्ट पक्षाचे लोक तुरुंगात होते प्रामुख्याने, बाकीचे सगळे लोक संघाचे होते ते माफी मागून बाहेर आलेले आहेत. वाघनखाचा अपमान कोणी करत नाही, वाघनखाचा अपमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतायत. इतिहासाचा अपमान करतायत हे लोक, काहीतरी स्वतः डुप्लिकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे. आम्हाला छत्रपतींच्या वाघनखांविषयी अत्यंत नितांत आदर आहे आणि आमची श्रद्धा आहे. पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोडावर वाघनखं 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 आणून आधी स्वतःची नखं कापा, स्वतःची नखं कापा नीट, बरं का? आणि मग वाघनखांवर बोला.